नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता एक नजर ठळक घडामोडींवर. बेळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे 9 रुग्ण आढळल्याचे वृत्त काही कन्नड वाहिन्यांवरून मंगळवारी प्रसारित करण्यात आले. यामुळे एकच खळबळ माजली. मात्र या वृत्तावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. कोरोनाच्या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला वेग आला होता, तसेच भीतीही व्यक्त करण्यात येत होती. याची जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली असून बेळगाव जिल्ह्यात कोणताही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कोणीही याबाबत भीती बाळगू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अलगा गावातून बेळगावला येण्यासाठी बाजारवाटी महत्वाची आहे. या रस्त्यावरून सर्वजण बेळगावला ये जा करतात, मात्र गेल्या 10 वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे अलगा ग्रामस्थांना मोठी समस्या भेडसावत आहे. तेव्हा येत्या 10 दिवसात या रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा जिल्हा प्रशासनाविरोधात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी विकास कामे करण्यात येत आहेत, परंतु ती करताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहेत. ऑटोनगर हर्षा हॉटेल नजीक रस्त्याशेजारी असणारे विद्युत खांब काढण्या अगोदरच पेवर्स बसवण्यात येत आहेत, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येळूर येथील समाज शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पीबी खानशिडे होते. विज्ञान विषयाचे शिक्षक एस पी ताशीलदार यांनी शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इंग्रजी विषयाचे शिक्षक जे पी धामणेकर यांनी सी व्ही रामन यांच्याविषयी माहिती दिली. जीवनामध्ये चिकाटी, जिद्द व प्रामाणिकपणा हा महत्वाचा आहे, तोच गुण सी व्ही रामन यांच्यामध्ये होता, त्यामुळेच त्यांनी ही उंच भरारी घेतली. तेव्हा त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेणे महत्वाचे आहे असे यावेळी सांगण्यात आले. निसर्गाच्या किमयेसमोर कोणाचेही चालत नाही, मात्र याच निसर्गाच्या संकटात सापडून पुन्हा संसाराची धुवाधुवा करण्यात शेतकरीही कधी मागे पडला नाही. बेळगाव तालुक्यासह इतर भागातही अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली आहे. अलगा बस्तवाड परिसरात याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे शेतात उभे असलेले डोंगराळ पीक आता आडवे झाले आहे. बेळगावचा सुपुत्र आणि केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाचा बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी अमर मनोहर डुक्कर वाडकरने खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत अविस्मरणीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अमरने 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावताना अन्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. त्याला ॲथलेटिक्स प्रशिक्षक अशोक शिंत्रे, प्राध्यापक डॉक्टर सी व्ही रामराव व रीता राव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. केएलई संस्थेचे चेअरमन खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे त्याला प्रोत्साहन लाभत आहे. आचार्य वर्धमान सागर महाराज व त्यांच्या अनुयायांचे सोमवारी बेळगावात आगमन झाले. येथील किल्ल्याजवळील अशोक स्तंभाजवळ आगमन झाल्यानंतर त्यांचे जैन समाजातर्फे पूजन करण्यात आले. त्यानंतर किल्ला येथून मार्गस्थ होऊन कमल बस्तीला भेट दिली. सायंकाळी वाजत गाजत स्वामी माणिकबाग येथील दिगंबर जैन मंदिर बोर्डिंगकडे मार्गस्थ झाले. या प्रसंगी जैन समाजातील महिला नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. वेदगंगा नदीत सुमारे 4 ते 5 मगरींचा वावर असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. असे असताना मागणी करूनही सुस्त वनविभाग अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्षच केले आहे. अशा परिस्थितीत जत्राट येथे वेदगंगा नदीच्या पुलावर असलेल्या 10 फुटी लांबीच्या आणि 450 किलो वजनाच्या मगरीला युवकांनी धाडसाने सोमवारी मध्यरात्री जेरबंद केले. वनविभागाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या धाडसी कर्तृत्वाबाबत युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खोर्ली म्हापसा येथे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून लावणारी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कर्जबाजारीपणामुळे सामूहिक आत्महत्या केल्याचा अंदाज म्हापसा पोलिसांनी लावला आहे. मूळ नेसरी गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील कुटुंबीय काही वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास होते. ही घटना सकाळी 10:00 सुमारास उघडकीस आली. शाहू धुमाळे वय 41, कविता धुमाळे वय 34, पारस धुमाळे वय 9 व साईराज धुमाळे 2.5 वर्षे अशी मयतांची नावे आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडल्याची माहिती म्हापसा पोलीस स्थानकाचा अतिरिक्त तपासणारे उप अधीक्षक एडविन कुलासो यांनी पत्रकारांना दिली. म्हादई नदीचे पाणी आटले असल्याची दाखवून देणारी छायाचित्रे सोमवारी म्हादईच्या खोऱ्यात जाऊन टिपली गेली आहेत. मगो पक्षाचे ज्येष्ठ आमदार सुदीन ढवळीकर यांनी ही छायाचित्रे मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सादर केली. केंद्रीय व वनपर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संयुक्त पाहणी करून असे आश्वासन गोव्याच्या शिष्टमंडळाला काही महिन्यापूर्वी दिले होते, त्याचे पालन केले जावे अशी मागणी ढवळीकर यांनी केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची दखल घ्यावी व गोव्याची जीवनदायिनी वाचवण्यासाठी गंभीरपणे पावले उचलावीत. पंतप्रधानांकडे जर त्यांनी गोव्याहून सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेले तर आम्हीच पंतप्रधानांना विषयाचे गांभीर्य पटवून देऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
माननीय जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत हायवे अधिकारी व हायवे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सकाळी कुडाळ व दुपारी कणकवली प्रांत कार्यालयात जनतेच्या समस्या निवारणासाठी हायवे अधिकारी बसणार आहेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले ते त्यांनी मान्य केले. मात्र मंगळवारी सकाळी 11 वाजता अधिकारी आलेच नसल्याने अखेर प्रकल्पग्रस्तांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या दरवाजासमोरच धरणे आंदोलन सुरू केले. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनुमती असलेले बायोप्लास्टो बॅग कंपोस्टेबल पिशव्यांचा वापर सुरू करा व पर्यावरणाची हानी टाळा. किराणा दुकान, हॉटेल, बेकरी, हॉस्पिटल सह इतर लहान मोठ्या व्यावसायिकांना उपयुक्त. पत्ता: श्री महादेव पॉली, 664 मार्केट, सेंट्रल बँक समोर, बेळगाव. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरून उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखणारा तो लाल टी शर्ट मधील तरुण अखेर पोलिसांनी पकडला आहे. शाहरुख असं त्याचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशमधील शामली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर तो फरार झाला होता. मध्यंतरी त्या तरुणास ताब्यात घेतल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. मात्र यानंतर दिल्ली पोलिसांकडून तो अद्याप फरार असल्याचे सांगण्यात आले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्याचे प्रकरण पुढे आले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात 2 गुन्हे लपवण्याप्रकरणी आता खटला चालणार आहे. यामुळे फडणवीस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. NRC हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे, त्यामुळे बांगलादेशातील नागरिकांना त्याबाबत भीती वाटण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्टीकरण भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सोमवारी केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार उच्चायुक्तांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त यांनी काल जिनिव्हा येथे भारताच्या कायमस्वरूपी मिशनला त्यांच्या कार्यालयाने हस्तक्षेप अर्ज दाखल केला असल्याची माहिती दिली. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे नोएडा येथील एक शाळा 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे, तर दुसरी शाळा उद्यापासून बंद करण्यात येणार आहे. सदर शाळेतील इयत्ता 6वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या वडिलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोग्य विभागाने दोन्ही शाळांना भेट देऊन संबंधित मुलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. आता पाहूया तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी. मोबाईल क्षेत्रातील एक नामवंत कंपनी OnePlus वतीने पहिला कॉन्सेप्ट फोटो वर्षाच्या सुरुवातीलाच CES 2020 या इव्हेंटमध्ये सादर करण्यात आला होता. कंपनीच्या वतीने या फोनला कॉन्सेप्ट 1 असं नाव देण्यात आलं होतं. आता कंपनीचा आणखी एक कॉन्सेप्ट फोन पाहायला मिळणार असून हा फोन 3 मार्च रोजी शोकेस केला जाऊ शकतो. OnePlus India ट्विटर हँडलवर या नव्या डिझाईनचा टीझर लाँच करण्यात आला आहे. आता पाहूया मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी. अभिनेत्रीच्या आयुष्याबद्दल नेहमी काही ना काही चर्चा होत असतात. गेल्या काही दिवसात कंगना रनौत बाबतही असं खूप काही बोललं जात होतं. शेवटी कंगनालाच याबाबत बोलावं असं वाटलं. एवढ्यात लग्न करण्याचा माझा विचार नाही, मला आता करिअरकडे लक्ष द्यायचं आहे, असं ती म्हणाली. तिच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्याचं केवळ अफवा असल्याचं सांगत बायोपिक बनवण्यासाठी जे व्यक्तिमत्व लागतं त्यासाठी मी प्रयत्न करत आहे, असं तिने म्हटलं आहे. आता पाहूया क्रीडा क्षेत्रातील घडामोडी. न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. कर्णधार विराट कोहली या मालिकेत संपूर्णपणे अपयशी ठरला. 4 डावांमध्ये मिळून विराटला एकदाही 20 धावसंख्या ओलांडता आलेली नाही. या खराब कामगिरीनंतरही विराटचा ICC कसोटी क्रमवारीतला दुसरं स्थान कायम राहिलेलं आहे. भारत न्यूझीलंडी कसोटी मालिका दोन्ही संघातील गोलंदाजांनी गाजवली. फलंदाजांना यात फारशी चमक दाखवता आलेली नसल्यामुळे विराटने आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 विश्वचषक 2020 क्रिकेट स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड असे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचले. अ गटात भारताने अव्वल स्थान पटकावले तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली. ब गटातील अंतिम गुणतक्ता आजच्या आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर स्पष्ट झाला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने दक्षिण आफ्रिकेला 7 गुणांसह ब गटातील अव्वल स्थान मिळाले तर इंग्लंडला 6 गुणांसह दुसरे स्थान मिळाले. त्यामुळे आता उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना होणार आहे. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री.